हा राडा बघा. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरात असलेल्या बजाज फायनान्सच्या कार्यालयात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातलाय. हातात लाकडी दांडके घेऊन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक अशा वस्तूंची तोडफोड केली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा का घातला, बजाज फायनान्सचा या घटनेशी काय संबंध आहे, या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरात बजाज फायनान्सची एक शाखा आहे. या शाखेतून शिंदे गटाचे अंमळनेर तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या आईने 4,27,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाचा हप्ता थकल्याने कर्जाच्या वसुलीसाठी बजाज फायनान्सचे कर्मचारी पवार यांच्या घरी गेले होते. या गोष्टीचा राग आल्याने प्रथमेश पवार हे शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन बजाज फायनान्सच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी अरेरावी करत तोडफोड केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर बजाज फायनान्सच्या मॅनेजरने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार प्रथमेश पवार यांच्यासह 5 ते 6 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. कर्जाच्या वसुलीसाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन महिलांसोबत अरेरावी केली असा आरोप प्रथमेश पवारांनी केलाय. दुसरीकडे बजाज फायनान्सच्या मॅनेजरने दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेत नेमकं काय घडलंय याचा उलगडा करण्याचं आव्हान अंमळनेर पोलिसांसमोर आहे. या घटनेबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा आमचं जळगाव लोकमतचं फेसबुक पेज. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.